नमस्कार मित्रांनो, ब्रेन ब्रशअप अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुमच्यासमोर खूप महत्त्वाच्या बातमीबद्दल चर्चा करण्यासाठी किंवा ती बातमी काय आहे हे डिटेलमध्ये सांगण्यासाठी आलेलो आहे. तर जे व्हिडिओ बघतायत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी जे आहेत स्टुडंट, त्यांना माहिती असेल की महापारेषणमध्ये एक सर्क्युलेशन आलेलं आहे किंवा काही वॅकन्सीज निघणार आहेत. तर त्या सर्क्युलेशनबद्दल, त्या परिपत्रकाबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगण्यासाठी मी तुमच्यासमोर आलेलो आहे. ठीक आहे. तर महापारेषणमध्ये चीफ जनरल मॅनेजर यांनी जे चीफ इंजिनियर आहेत झोनलचे, त्यांना एक परिपत्रक काढलेलं आहे. चीफ जनरल मॅनेजर जे आहेत, त्यांनी चीफ इंजिनियर जे आहेत त्यांना परिपत्रक काढलेलं आहे की त्यांना काय सांगितलं आहे त्या परिपत्रकामध्ये, जेवढ्या पण वॅकंट जागा आहेत त्याच्यापैकी 25% जागा भरायच्या आहेत. मग ही भरती कोणासाठी आहे? तर ही भरती आयटीआयचे जे स्टुडंट आहेत, म्हणजे टेक्निशियन फोरसाठी ही भरती आहे. 25% जागा भरायच्या आहेत, ते पण कशा भरणार आहेत? तर डायरेक्ट रिक्रुटमेंटने भरणार आहेत, म्हणजे एक सरळ सेवा भरतीने. फक्त तुमची एक एक्झाम होईल, एक परीक्षा होईल आणि त्या परीक्षेवरती तुमचं सिलेक्शन डिपेंड असेल. मग या 25% जागा कशा आहेत, रिक्त जागा कशा त्यांना समजणार आहेत? तर काय केलं आहे त्यांनी, तर जे झोनल ऑफिसेस आहेत, तर ते कोणकोणते रिजन, त्यांनी रिजन पण मेन्शन केलेत. तर रिजन आहेत अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कराड, पुणे, वाशी. मग तुम्हाला वाटत असेल की फक्त या, म्हणजे अमरावती, औरंगाबाद, नाशिक, कराड, पुणे, वाशी याच्यासाठीच वॅकन्सी निघतील का किंवा एवढ्या जिल्ह्यासाठीच? तर तसं नाही आहे. हे झोनल एरिया आहेत. हे काय आहेत? हे झोनल ऑफिसेस आहेत किंवा झोनल एरियाज आहेत. मग याच्या अंडर वेगवेगळे जिल्हे येतात. या समजा या अमरावती, याच्या अंडर वेगळे सर्कल्स येतात. या सर्कलच्या अंडर परत डिव्हिजनल ऑफिसेस येतात. म्हणजे असं नाही की फक्त एवढ्या जिल्ह्यासाठीच, तर पूर्ण महाराष्ट्रासाठी या जागा आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय असणार आहेत? टेक्निशियन फोरच्या जागा निघणार आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. म्हणजे हे पुणे दिलं म्हणजे पुणे, फक्त पुण्यामध्ये नाही तर पुण्याच्या अंडर जेवढे पण जिल्हे येतात, कारण हा पुणे एक झोनल बोर्ड आहे, याच्या अंडर जेवढे पण जिल्हे येतात, जेवढे पण काही डिव्हिजनल ऑफिसेस येतात, त्यांच्याकडून ते काय करणार, रिक्त किती जागा आहेत हे मागवून घेणार आहेत आणि त्या रिक्त जागापैकी 25% जागा भरल्या जाणार आहेत. मग त्या कशा बरं? जर समजा औरंगाबाद झोनमध्ये जर समजा 100 रिक्त जागा असतील तर त्याच्यापैकी फक्त 25 जागाच भरल्या जाणार. एक उदाहरण देतोय, असं नका समजू की आकडा फिक्स आहे. समजा पुणे रिजनमध्ये 1000 रिक्त जागा आहेत ज्या की भरायच्या आहेत. मग त्या 1000 भरणार नाहीत तर 1000 पैकी 250च जागा भरल्या जाणार आहेत. ठीक आहे. म्हणजे असं त्यांनी, मग आता ते काय करणार सुरुवातीला, या झोनकडून त्यांनी इन्फॉर्मेशन मागितलेली आहे की तुमच्याकडे किती रिक्त जागा आहेत त्या आम्हाला कळवा, त्यानुसार आम्ही भरती काढू. मग याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर किती जागा निघतील किंवा कधी भरती निघेल ते पण आपल्याला पुढे चर्चा करायची. तसा विचार केला की मध्येच नितीन राऊत यांनी ट्विट केलं होतं 1 वर्षापूर्वी की ट्रान्सकोमध्ये 8,500 जागांची भरती निघणार आहे म्हणून. मग त्यातल्या आपण 1000 ते 1500 जरी JEE साठी आणि AE साठी पकडल्या तर 7000 जागा या ITI साठी येणार होत्या. 7000 जागा बरोबर, म्हणजे टेक्निशियन फोरसाठी. मग त्याच्यामध्ये स्टाफ सेटअप असेल, हे होऊन जरी आपण असं कन्सिडर केलं की 4000 जागा आहेत, समजा म्हणजे स्टाफ सेटअप होऊन वगैरे 4000 जागा रिक्त आहेत असं जरी आपण समजलं, तर 4000 जागा रिक्त असतील तर त्यातल्या 1000 जागासाठी आपली भरती निघेल, म्हणजे 1000 सीटसाठी तुमची ॲडव्हर्टाईजमेंट निघेल. ठीक आहे. पण आपण असं नका विचार करू की 1000 निघतील, आपल्याकडे फिक्स आकडा आलेला नाही. आपण असा जरी विचार केला की 400 ते 500 जरी जागा निघल्या, 400 ते 500 जरी जागा निघल्या तरी आपल्यासाठी खूप पुष्कळ आहेत. जे अभ्यास करतायत त्यांना 300, 400, 200 जरी जागा निघल्या तरीसुद्धा खूप पुष्कळ आहेत. का? तर जे अभ्यास करतात त्यांना, जे आत्तापासूनच तयारी लागतील त्यांचं सिलेक्शन 100% होणार आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं जागा किती निघणार आहेत, कमी निघणार आहेत की जास्त निघणार आहेत, ठीक आहे, याचा विचार बिलकुल नका करू. आत्तापासूनच तयारीला लागा, लवकरच तुमची रिक्रुटमेंट निघेल. मग आता हे झालं जागासाठी की 25% जागा भरणार आहेत. मग ही भरती कधी निघेल हा पुढचा एक प्रश्न आहे. याच्या अगोदर मी परत एकदा क्लिअर करतो की हा आकडा आपल्यासमोर आलेला नाही, फक्त आपल्यासमोर आपले जे रिसोर्सेस आहेत त्यांच्याकडून इन्फॉर्मेशन आलेलं आहे, परिपत्रक पण आलेलं आहे. परिपत्रक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करतो.
ठीक आहे, म्हणजे जागेचा आकडा आणखी आलेला नाही, पण एक्सपेक्टेड तर 400 ते 500 आहेत. पण जरी कमी जरी निघल्या किंवा याच्यापेक्षा जास्त पण निघू शकतात, 1000 पण निघू शकतात, किंवा याच्यापेक्षा कमी 200 पण निघू शकतात. म्हणजे जागा फिक्स नाहीत. 400 ते 500 आकडा शक्यतो निघेल असा आपला अंदाज आहे. जागेचा आकडा आणखीन त्यांनी डिस्क्लोज केलेला नाही. मग हे काय करणार, या झोनकडून रिक्त जागा किती आहेत हे मागवून घेणार, राईट. मग जेवढ्या रिक्त जागा आहेत त्यातल्या 25% जागा भरल्या जाणार. मग आता बघूया की आपली प्रॉबेबिलिटी की ॲडव्हर्टाईजमेंट कधी निघेल, परीक्षा कधी होईल. तर तुम्ही बघितलं तर आता यांच्याकडून हा डेटा मागून घेणार, या झोन ऑफिसकडून, या झोनल रिजनकडून ते काय करणार, पूर्ण किती तुमच्या रिक्त जागा आहेत ते मागून घेणार. मग या प्रोसेसमध्ये कमीत कमी 10 ते 15 दिवस जातील या प्रोसेससाठी. हे 10 ते 15 दिवस गेल्यानंतर फेब्रुवारी एंड किंवा 15 फेब्रुवारी ते फेब्रुवारी एंडपर्यंत रिक्रुटमेंटची नोटिफिकेशन येऊ शकते. म्हणजे फेब्रुवारी एंडच्या अगोदर तुमची नोटिफिकेशन येऊ शकते. फेब्रुवारी एंडच्या अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकते आणि तुमची जी परीक्षा आहे ती मार्च एंडपर्यंत पण होऊ शकते. म्हणजे मार्च एंडपासून तुमची ॲक्च्युअल प्रोसेस स्टार्ट होऊ शकते, ठीक आहे. म्हणजे परीक्षा फेब्रुवारी एंडच्या अगोदर 100% तुमची येईल जवळपास, आणि मार्च एंडपर्यंत तुमची एक्झाम असेल, किंवा मार्च एंड नसेल तर एप्रिलच्या 1st वीकमध्ये वगैरे तुमची परीक्षा असू शकते, ठीक आहे. त्याच्यामुळे आत्तापासूनच व्यवस्थित तयारीला लागा. किती जागा निघतील, जास्त निघतील, कमी निघतील, याचा बिलकुलही विचार करू नका, ठीक आहे. त्याच्यामुळे आत्तापासून. आणि तुम्हाला पुढची गोष्ट, महत्त्वाची गोष्ट, तर पुढे जर तुम्हाला सिलेक्शन पाहिजे असेल तर तुम्ही आयटीआय लेवलचा अभ्यास आता करू नका. कारण तुम्ही जर बघितलं पाठीमागचे पेपर ट्रान्सकोचे, तर तुम्हाला आयटीआयपेक्षा जास्त लेवलचे, वरच्या लेवलचे प्रश्न विचारले जात आहेत. आणि म्हणजे आयटीआय ते ज्युनियर इंजिनियर या लेवलच्या दरम्यानचे प्रश्न तुम्हाला विचारले जात आहेत. म्हणजे आयटीआयपेक्षा लेवल जास्त आहे आणि ज्युनियर इंजिनियरपेक्षा थोडी कमी, अशा म्हणजे खूप जास्त, म्हणजे हाय लेवलचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर आयटीआय लेवलचा अभ्यास करत बसलात तर जे हाय लेवलचा अभ्यास करतायत ते नक्कीच काय करतील, प्लेस होऊन जातील, म्हणजे ते नक्कीच भरती होतील. आणि तुम्ही जर आयटीआय लेवलचाच अभ्यास करत राहिलात तर तुम्हाला पेपर हार्ड जाणार आहे. त्याच्यामुळे तयारी करतानाच अशी तयारी करा की आयटीआयपेक्षा हार्ड, म्हणजे आयटीआयपेक्षा जास्त लेवलची आणि ज्युनियर इंजिनियरपेक्षा थोड्या कमी लेवलची तयारी करा, जेणेकरून तुमचं सिलेक्शन 100% होऊन जाईल, ठीक आहे. जर तुम्हाला जास्त डिटेलमध्ये आणखी तयारी करायची असेल तरी तुमच्यासाठी आणखीन एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. काय, तर आपण एक नवीन बॅच स्टार्ट करतो आहे 17 ते 18 जानेवारीपासून आपण एक नवीन बॅच स्टार्ट करतो आहे, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत, म्हणजे तुम्हाला पूर्ण तुमचा कसाही पेपर असू द्या तो पेपर तुम्हाला व्यवस्थित क्रॅक करता येईल या पद्धतीनं आपण तुम्हाला पूर्ण तुमचे टॉपिक कवर करून घेणार आहेत. एकदम बेसिकपासून ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळ्याच्या सगळे तुमचे टॉपिक कवर होतील. तुमचे टेक्निकल असेल, नॉन टेक्निकल असेल, सगळे टॉपिक त्या कोर्समध्ये कवर होतील. अशा पद्धतीचा आपण कोर्स डिझाईन केलेला आहे. आपली बॅच 17 ते 18 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहे आणि बॅचमध्ये मर्यादित सीट आहेत, लिमिटेड सीट आहेत. 50 सीटसाठीच आपण ही बॅच अनाऊन्स केलेली आहे. जर त्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी 89 75 47 12 36 हा नंबर नोट करा. त्या नंबरवरती कॉल करा, डिटेल माहिती विचारा, काय ते सगळं विचारा, ठीक आहे. ही बॅच असेल, तुम्हाला जॉईन करायची असेल, तुम्ही बिंदास जॉईन करू शकता. ज्याच्यामध्ये असं आपण कवर केलं आहे की तुमचं सिलेक्शन व्हावं या हेतूनेच आपण पूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत सगळं घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला बाकी जास्त एफर्ट्स किंवा जास्त मेहनत घ्यायची गरज नाही. एवढं जरी तुम्ही केलं आपण जे बॅचमध्ये घेणार तेवढं पण तुमच्या सिलेक्शनसाठी पुष्कळ आहे, ठीक आहे. आणि हा एक खूप मोठा चान्स आहे, तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, ही मिस नका करू. कारण नंतर कधी जागा निघतील हे आपण सांगू शकत नाही. आत्ताच चान्स आहे, या चान्सचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या आणि व्यवस्थित अभ्यास करा, ठीक आहे. तर या सेशनमध्ये आपण इथं थांबूया. काही अडचण असेल, काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता.